तर मैत्रिणींनो, माझं घरातलं सकाळचं जे काम असतं ते सगळं आवरलेलं आहे. फक्त आता नाश्ता बनवायचा राहिला आहे. भाजी वगैरे बनवून झालेली आहे माझी आणि हे चपात्या बनवायच्या राहिल्या. तर मी आज नाश्त्यामध्ये टोस्ट सँडविच बनवणार आहे. तर मी तुमच्या समोर ते शेअर करणार आहे. तर चला बघून घेऊया मी सँडविच कसं बनवते. इथे आपल्याला सँडविच बनवण्यासाठी एक काकडी लागणार आहे, टॅमॅटो, उकडलेले बटाटे, गाजर, कांदा, बीट आणि हे अमूलचं बटर, शेजवान चटणी थोडीशी आणि टोमॅटो केचप. आणि इथे मी घेतलेत ब्रेड आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आणि टोस्टर. तर चला मी पटापट तुम्हाला कट करून दाखवते सगळं. हे सगळं मी आधी सोलून घेतलेलं आहे, सोलून धुऊन आणि मग कट करायला लावलं आहे. हे सगळं स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं. तर इथे माझ्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत. इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे, त्याच्यावरती ही कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ना, ती लावून घेते. जर हे आपण लावलं तर त्याच्याने आपल्याला तिखटपणा येईल ब्रेडला म्हणून. आणि बटर लावायचं आहे थोडंसं. हे मी अमूलचं बटर घेतलेलं आहे, थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं. आणि थोडी शेजवान चटणी टाकायची आहे, ह्याच्याने काय होईल आपल्या टोस्टला जरा चव येईल म्हणून. त्याच्यात आता आपण घालूया एक कांदा, एक कांद्याची स्लाइस घातलेली आहे आणि चार काकडीच्या स्लाइस घातल्यात, दोन टोमॅटोच्या स्लाइस आणि हे उकडलेले बटाटे, त्याच्या दोन स्लाइस घातलेले आहेत आणि गाजरच्या स्लाइस घातलेले आहेत. आणि एक बीट ची स्लाइस घेतलेली आहे. आता हे सगळं ठेवून झाल्यावर चवीनुसार हलकस मीठ टाकायचं आहे वरून. जर मीठ आपण नाही टाकलं तर ते हळदी लागेल ना म्हणून. जे आपण वर ठेवणार आहोत ना त्याला हलकस बटर लावून घ्यायचं.
त्याच्याने काय होईल, हे करपणार नाही म्हणून. आणि एक कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटं फक्त ठेवायचं आहे, नाही तर ते करपेल. आणि हे सारखं सारखं असं पलटत राहायचं आहे, नाहीतर ते ब्रेड लागू शकतो. तर आपला इथे एक सँडविच तयार झालेला आहे, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे बघा, सुंदर अशा प्रकारे शिजलेला आहे. सुंदर अशा प्रकारे आपला ब्रेड तयार झालेला आहे. तर इथे मी तुम्हाला कट करून दाखवते, असं मस्त क्रिस्पी झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी झालेला आहे. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आपला सँडविच कसं झालेलं आहे. मस्त जे ब्रेड आहेत ना, ते एकदम कुरकुरीत झालेले आहेत, छान लागते. मस्त खरंच खूप छान झालेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये सँडविच करून बघा, छान तुमच्या मुलांना वगैरे सगळ्यांना आवडेल. फक्त पहिल्यांदा थोडं आपल्याला घाबरल्यासारखं होतं बनवताना, पण एकदा सवय झाली ना की काय नाही वाटणार. तर तुम्ही जसे नवनवीन पदार्थ तुमच्या घरामध्ये ट्राय करत जा, तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीला असे चांगले पदार्थ खायला देत जा. तर मी इथे व्हिडिओला करते एंड. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा परत भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.